नमस्कार, आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे मुटके। हा एक पारंपरिक पदार्थ असून यातून आपल्याला भरपूर प्रथिने मिळतात। करायला तर एकदम सोपा आहे। चला मग आज आपण पाहूया मुटके कसे करायचे। मुटके करण्यासाठी आपण वेगवेगळ्या डाळी वापरणार आहोत। तुरीची डाळ अर्धी वाटी, हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी। असं आपल्याला हे साधारणतः 1 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजून घ्यायचं। पुन्हा 1 तासानंतर मग यातलं सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं। यात पाणी राहता कामा नये, पाणी जे आहे ते पूर्ण व्यवस्थित निथळून घ्यायचं, जेणेकरून आपले जे मुटके आहेत ते वळताना पातळ असे होणार नाही। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या 2-3, त्यानंतर थोडीशी कडीलिंबाचे पाने, थोडीशी कोथिंबीर, एक छोटा आल्याचा तुकडा, एक छोटासा कांदा असं टाकून व्यवस्थित पहिल सुरुवातीला त्याची एक पेस्ट करून घ्यायची आणि नंतर ही पेस्ट झाल्यानंतर वरून आपल्याला ह्याच्यामध्ये डाळी टाकायच्या आहेत, जे आपल्या भिजवलेल्या डाळी आहेत, जेणेकरून आपले जे पहिले जे जिन्नस टाकलेले ते व्यवस्थित डाळीसोबत बारीक होतील। आपल्याला डाळ पूर्णपणे बारीक करायची नाही आहे, आपल्याला डाळ भरडच बारीक करायची आहे, म्हणजे भरड काढायची आहे ती डाळीची। आपल्याला दाखवल्याप्रमाणे अशी डाळीची भरड आपण काढून घेतलेली आहे। आता आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधलं एका ताटात व्यवस्थित काढून घ्यायचं आपल्याला। त्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता ओलं खोबरं। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या हातावर छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे मुटके तयार करायचे आहे आपल्याला। असे जे आहे आपण मुटके तयार करत आहोत ते असे लांबट आकाराचेच करायचे आहे। आता हे तयार मुटके एका केळीच्या पानावर ठेवून आपल्या इडली पात्रामध्ये साधारणतः 15 मिनिटं उकडून घ्यायचे आपल्याला। आता हे आता इथं आपले मुटके 15 मिनिटांनंतर उकडून झालेले आहे। हे अजिबात आता हाताला चिटकत नाही, व्यवस्थित उकडून झालेले आहे। आता आपले हे मुटके खायला तयार आहे। तुम्ही हे मुटके असेच खाऊ शकता किंवा तेलावर परतून पण खाऊ शकता। कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर असं टाकून हे मुटके तुम्ही त्याच्यावर अल्लाद सोडू शकता। तुम्ही ह्याचे काप पण करू शकता। मी इथे मुटक्यांचे काप केलेले नाही आहे कारण मी हे नागपंचमीच्या दिवशी केले होते, त्यामुळे मी हे चिरलेले नाही आहे। तर तुम्ही ह्याचे अर्धा अर्धा असं भाग करून हे छान तेलावर लाल तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या, जेणेकरून ह्याची चव खूप खूप सुंदर लागेल। इथं आपल्या मुटक्यांना छान सोनेरी लाल रंग आलेला आहे, ते तेलावर अगदी सुंदर परतल्या गेलेले आहे। तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता, अगदी कुठल्याही चटणीसोबत, किंवा भातामध्ये कुस्करूनसुद्धा हे मुटके खायला खूप अतिशय छान लागतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि हे मुटके जरूर जरूर करून पहा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।